फटाक फक्त 30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ऍप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर आताच क्लिक करा। माझ्या पहिली ते चौथीच्या शाळेत एकूण 30 विद्यार्थी, मी एकटा शिक्षक आहे। आम्ही पुस्तकी शिक्षणाबरोबर मुलांसाठी मल्टी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाचा कार्यक्रम सुरू केला। मागील 1.5 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम आमच्या शाळेत राबवतो। खरं तर पुस्तकी शिक्षणासोबत मुलांना विविध कौशल्ये यावीत यासाठी आम्ही हा कार्यक्रम सुरू केला। मुलांना नुसतं वहीमध्ये चित्रकला शिकवण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष भिंतीवरती सुद्धा चित्रकला शिकवू शकतो। त्यामुळे आम्ही स्वतः अगोदर वारली चित्रकला शिकलो आणि मुलांना ते चित्र वहीत आणि भिंतीवरती सुद्धा काढायला आम्ही योग्य प्रकारची संधी देऊ शकलो। त्यानंतर आम्ही आमच्या शाळेत कोरफडीची लागवड करून कोरफडीपासून नॅचरल प्रकारचे साबण बनवण्याचं आम्ही आज प्रोजेक्ट घेतला आणि तो प्रोजेक्ट आम्ही यशस्वी केला। आज प्रत्येक मुलगा आमचा हँडसाऊन ऍक्टिव्हिटीमध्ये त्या साबणाची निर्मिती करतोय, ते साबण घरी नेऊन आपल्या पालकांना सुद्धा देतोय आणि स्वतःच्या स्वच्छतेसाठी सुद्धा ते विद्यार्थी साबण वापरत आहेत। त्याच्यानंतर आम्ही आमच्या शाळेच्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांच्या फांद्यापासून धनुष्यबाणाची निर्मिती केली आणि मुलांना क्रीडा प्रकारामध्ये सुद्धा निपुण करण्यासाठी आम्ही धनुष्यबाणाचं ट्रेनिंग दिलं। ते कशा प्रकारे गोल नेम धरला जातो आणि त्या पद्धतीने मग मुलांना धनुर्विद्येत सुद्धा आम्ही परफेक्ट करू शकतो। यानंतर आम्ही जगभरातल्या वेगवेगळ्या देशांसोबत जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने कनेक्ट होतो तर त्या देशातील शाळेतील मुलं वेगवेगळे प्रयोग करतात। एका हाँगकाँग मधल्या स्कूलकडून ट्रेनिंग घेतलं आणि त्याच्यानंतर आमच्या मसवडचे काजी वर्क सेंटर आहे त्यांच्याकडून सुद्धा मी प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेऊन आमच्या आज शाळेतील सर्व मुलं उत्तम प्रकारे घड्याळ 10 मिनिटांमध्ये पूर्ण घड्याळ बनवतात आणि त्याचा वापर स्वतः आणि आपल्या पालकांना सुद्धा करतात। आमच्याकडे पियानो सेट नसतानाही टॅबवरती पियानो नावाच्या ऍपच्या माध्यमाने आम्ही पियानो वादन सुद्धा शिकवलं। तर हे का राबवावं वाटलं, कारण नुसत्या पुस्तकी शिक्षणासोबत त्यांना भविष्यात या गोष्टीत संधी उपलब्ध व्हावी। काही विद्यार्थी माझे संगीतकार होती, काही विद्यार्थी धनुर्विद्येचे खेळाडू होती, काही विद्यार्थी आमचे साबण आणि घड्याळाच्या कंपनी सुरू करतील, तर काही विद्यार्थी वारली चित्रकलेच्या माध्यमातून उत्तम कलाकार सुद्धा झालेले असतील। मुलांना वर्तमानातलं शिक्षण तर द्यायचंच आहे, पण भविष्यातील शिक्षण सुद्धा मिळावं याच्यासाठी आम्ही COVID-19 मध्ये आमच्या अध्ययन निष्पत्ती पूर्ण करत असतानाही या कौशल्य आधारित शिक्षणावरती फोकस करून मल्टी स्किल डेव्हलपमेंट नावाचा हा प्रोग्राम आम्ही अतिशय यशस्वी केलेला आहे। त्यामुळे आमची पटसंख्या वाढलेली आहे, आमच्या शाळेच्या आजूबाजूच्या गावातील मुलं सुद्धा आमच्या शाळेत यायला लागली आणि आमचा प्रत्येक मुलगा हा उत्तम कलाकार होतोय याचा आम्हाला मनस्वी आनंद मिळतोय।